हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स ॲकॅडमिक इयर 2022-23 मधील स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथ्स डे 5 लर्न करणार आहोत। सो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डे 5 लर्न करणार आहोत। तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। आता आपण डे 5 स्टार्ट करूया। युनिट HCF अँड LCM, सब युनिट HCF, कन्सेप्ट कॉर्नर, साई हॅज 16 ब्लू डायमंड 8 रेड डायमंड, सी वन टू डिवाइड बोथ डायमंड्स इन इक्वल ग्रुप सो दॅट सी केअरफुली डिवाइड नो डायमंड्स रिमेन्स वी हेल्प हर टू दिस। ओके, सो ब्लू डायमंड्स किती आहे? 60। कितने डायमंड्स आहे? 16 है। रेड डायमंड्स कितने? 8 आहे। ओके, सो वी ग्रुप 16 डायमंड ॲज बिलो सो दॅट नो डायमंड्स बी रिमेन्स, दॅट इज 1, 2, 4, 8, 16। ओके, म्हणजे हे नंबर्स कोणते घेतले? आपण या नंबर्सच्या टेबलमध्ये 16 येत। ओके, सिमिलरली वी ग्रुप 8 डायमंड्स ॲज बिलो सो दॅट नो डायमंड्स बी रिमेन, दॅट इज 1, 2, 4, 8। 1, 2, 4, 8 या टेबलच्या टेबल्समध्ये 8 हा नंबर्स येतो। सो कॉमन ग्रुप ऑफ 16 अँड 8 आर, ह्या दोन्ही नंबर्समध्ये कॉमन असणारे दोघांमध्ये कॉमन असणारे नंबर कोणते आहे? सो 1, 2, 4, 8 हे कॉमन्स आहेत। सो अमंग दिस कॉमन ग्रुप ग्रेटेस्ट ग्रुप इज 8, ग्रेटेस्ट नंबर इज 8। सो 16 अँड 8 हॅविंग कॉमन ग्रेटेस्ट फॅक्टर इज 8, सो देअरफोर HCF इज 8, HCF इज 8। ओके, सो नाऊ वी डिटरमाइन HCF ऑफ 16 अँड 8 बाय प्राइम फॅक्टर मेथड्स, प्राइम फॅक्टर्स नेट। सो प्राइम फॅक्टर्स ऑफ 16, 2 × 2 × 2 × 2, 4 × 2, अँड प्राइम फॅक्टर्स ऑफ 8 आर 2 × 2 × 2। सो प्रोडक्ट ऑफ कॉमन फॅक्टर, अभी कॉमन फॅक्टर्स क्या आहे? 2, 2, 2, या पे 2 आहे, या पे 2 आहे, सेकंड 2, थर्ड 2, मतलब कॉमन कितने? 2 × 2 × 2, इतना 8। ओके, अभी आता तुम्हाला जे कॉमन फॅक्टर्स प्राइम फॅक्टर्स कसे फाईंड केले हे माहीत नसेल ते एक मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। 16 कॅन बी राईट 2 × 8, 2 इज अ प्राइम फॅक्टर। ओके, 2 ने डिवाइड करायचं आहे, सो 2 सेम ॲज इट इज, 8 मीन्स वॉट? 2 × 4। ओके, सो नेक्स्ट 2, 4 मीन्स वॉट? 2 × 2, सो वी गेट प्राइम फॅक्टर ऑफ 16 इज 2 × 2 × 2 × 2, अंडरस्टूड? क्लिअर, व्हेरी गुड। सो नेक्स्ट वॉट आय अंडरस्टूड, सो फर्स्ट प्रोडक्ट ऑफ पेअर ऑफ प्राइम फॅक्टर ऑफ 2 ऑर मोर नंबर इज HCF ऑफ दॅट नंबर्स, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर ऑफ गिवन नंबर इज HCF ऑफ दॅट फॅक्टर, HCF कॅन बी डिटरमाइन बाय लिस्ट मेथड, प्राइम फॅक्टर मेथड्स ऑर डिव्हिजन मेथड, लिस्ट मेथड, प्राइम फॅक्टर मेथड्स और डिविजन मेथड्स, HCF ऑफ 2 और मोर प्राइम नंबर्स इज ऑलवेज 1 एंड HCF इज नॉट इक्वल टू 0 एंड नॉट मोर दॅन गिवन नंबर। ओके, नेक्स्ट प्रैक्टिस कॉर्नर आपण आता सॉल्व करतोय। डिटरमाइन सी द फॉलोइंग एग्जांपल, HCF ऑफ 12 एंड 18 कॅन बी डिटरमाइन बाय लिस्ट मेथड्स। ओके, फॅक्टर ऑफ 12 आर 1, 2, 3, 4, 6, 12। ओके, म्हणजे 1 च्या टेबलमध्ये 1 हा प्रत्येक नंबरचा प्राइम फॅक्टर आपल्याला घ्यायचाच आहे। ओके,
टूच्या टेबलमध्ये 12 येतात, 3च्या टेबलमध्ये, 4च्या टेबलमध्ये 12, 6च्या टेबलमध्ये 12, च्या टेबलमध्ये 12, म्हणजे ज्या ज्या टेबल्समध्ये तो नंबर्स येतो ते सर्व टेबल्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, फॅक्टर्स ऑफ 8, 1, 2, 6, 3, 6, 8, 9. ओके, नाऊ कॉमन फॅक्टर्स आर, हे दोघांमध्ये असणारे फॅक्टर्स कोणते आहेत, तर 1, 2, 3, 6. यामध्ये ग्रेटेस्ट फॅक्टर इज 6, सो ग्रेटेस्ट फॅक्टर इज 6, सो एस सी एफ ऑफ 12 and 18 इज 6. अंडरस्टूड? सो नेक्स्ट, एस सी एफ ऑफ 9 and 15 बाय युझिंग प्राईम फॅक्टर. आपण या ठिकाणी लिस्ट मेथडने वापरला आहे, तर प्राईम फॅक्टरने. सो नेक्स्ट, प्राईम फॅक्टर ऑफ 9 इज 3 into 3. ओके, प्राईम फॅक्टर ऑफ 15 इज 3 into 5. कॉमन फॅक्टर ऑफ 9 and 5 इज 3, 3. सो कॉमन फॅक्टर इज 3. सो या पे एक ही नंबर कॉमन आहे, एक ही फॅक्टर कॉमन आहे, तो ग्रेटेस्ट फॅक्टर इज 3. अँड सो देर एस सी एफ ऑफ 9 and 15 इज 3. 9 and 15 एस सी एफ किती आहे, 3 आहे. अंडरस्टूड? सो नेक्स्ट, फाइंड एस सी एफ ऑफ बोथ मेथड, लिस्ट मेथड अँड प्राईम मेथड्स, प्राईम फॅक्टर मेथड्स, अँड कम्पेअर अँसर. एस सी एफ ऑफ 10 and 15 बाय लिस्ट मेथड. ओके, लिस्ट मेथड्स फॅक्टर ऑफ 10 इज 1, 2, 5 and 10. 15, फॅक्टर ऑफ 15 इज 1, 1च्या टेबलमध्ये 15 येतात, 3च्या टेबलमध्ये 15, 5च्या टेबलमध्ये 15 अँड 15च्या टेबलमध्ये 15. सो प्राईम फॅक्टर ऑफ 10s आर 1, 2, 5, 10. फॅक्टर ऑफ 15s आर 1, 3, 5, 15. सो कॉमन फॅक्टर इज 5, कॉमन फॅक्टर इज 5, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर इज ऑल्सो 5, अँड सो देअर फोर एस सी एफ ऑफ 10 and 15 इज 5. अंडरस्टूड? सो नेक्स्ट, बाय प्राईम फॅक्टर मेथड्स, प्राईम फॅक्टर ऑफ 10 आर 2, 5, सो 2 into 5. प्राईम फॅक्टर ऑफ 15 इज 3 into 5. सो कॉमन फॅक्टर इज 5, 5. सो ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर 5, सो एस सी एफ इज 5. सो नेक्स्ट, इज आन्सर इज सेम बाय बोथ मेथड्स, टिक मार्क ऑन करेक्ट आन्सर. सो आन्सर ऑफ आन्सर इज सेम फॉर बोथ मेथड, येस, आन्सर इज येस. ओके, सो नेक्स्ट, सब टॉपिक इज एल सी एम. नेक्स्ट सब टॉपिक इज एल सी एम. ओके, कन्सेप्ट कॉर्नर. सेन पंकज गो एव्हरी 6th day to swimming and every 4th day to tabla class. Today he go to the both classes, then classes, then again hot day he go to the both places. See anything remind you? Okay, you also take help of calendar again. How can solve this? Any other methods me calendar sa upyog karu sudha hi answer find karu shakta. किंवा आणखी कोणती मेथड्स आहे का ते आता बघूया आपण. ओके, डे ऑफ स्विमिंग आर 6, 12, 18 and so on. कारण का प्रत्येक 6 डे नंतर तो काय होतो, स्विमिंगला जातो, म्हणून काय ना 6, 12, 18 and so on. सो टेबल ऑफ 6 इज 6, 12, 18, 24 and... ओके, फॉर तबला क्लास 4th day, 8th day. तबला क्लासला तो प्रत्येक 4 डेज नंतर जातो, ओके, म्हणजेच काय ना 4th day, 8th day, 12th day, 16 and so on. सो टेबल ऑफ 4 इज 4, 8, 12, 16, 24 and so on. ओके, सो सी केअरफुली, पंकज गो टू बोथ स्विमिंग अँड तबला क्लास ऑन सेम डे. विच आर, कोणकोणत्या दिवशी तो सेमला जातो किंवा जातो तबला क्लास आणि स्विमिंगला, कोणत्या दिवशी जातो, तर या ठिकाणी 12, 24, 24. सो 12, 24 and... आर अँड दॅट लाईक. सो विच फर्स्ट डे ऑफ बोथ ॲक्टिव्हिटी एक्झॅक्टली इज 12th day. ओके, 12th इज द स्मॉलेस्ट अँड सेम नंबर विच बोथ टेबल 4 and 6. सी 12, ओके, 12 इज द स्मॉलेस्ट अँड सेम नंबर विच इज द बोथ टेबल 4 and 6. सो 12 इज द स्मॉलेस्ट नंबर विच डिव्हिजिबल बाय 4 and 6. सो हेन्स least common multiple of multiple, that is LCM. LCM for least common multiple of 4 and 6 is 12. So I understood
तुम्ही या ठिकाणी रीड करा व्हॉट आय अंडरस्टूड, या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित रीड करा. सो नेक्स्ट या ठिकाणी फॉर्म्युला येईल, एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर्स. हा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉमन अँड अनकॉमन फॅक्टर्स. नेक्स्ट प्रॅक्टिस कॉर्नर, नाव वी डिटरमाइन एलसीएम ऑफ 4 and 9 बाय लिस्ट मेथड, प्राइम फॅक्टर्स अँड डिव्हिजन मेथड्स, देन वी सी बाय ऑल मेथड्स. ओके, फर्स्ट लिस्ट मेथड, आपण 4 and 9 एलसीएम फाइंड करतो. ओके, सो टेबल ऑफ 4 is 4, 4 हे टेबल तुम्हाला सहज लिहिता येईल. 9 टेबलसुद्धा तुम्ही लिहू शकता. ओके, आता कॉमन नंबर्स आर 36, 72, 72. ओके, कॉमन नंबर्स आर 36 and 72. सो लिस्ट कॉमन इज 36, लिस्ट कॉमन इज 36. सो देअर फॉर लिस्ट म्हणजे फर्स्ट. ओके, मिनिमम. हेन्स एलसीएम इज इक्वल टू 4 and 9 is 36. अंडरस्टूड? नेक्स्ट, आपण लिस्ट मेथडने एलसीएम फाइंड केले आहे, आता आपण प्राइम फॅक्टरने एलसीएम फाइंड करूया. प्राइम फॅक्टर ऑफ 4 are 2 and 2. प्राइम फॅक्टर ऑफ 9 is equal to 3 and 3. सो कॉमन फॅक्टर ऑफ 4 and 9 हॅज नो कॉमन, यामध्ये कोणताही कॉमन फॅक्टर नाही. सो प्रोडक्ट ऑफ अनकॉमन फॅक्टर ऑफ 4 and 9 इज इक्वल टू 2 into 2, 2 into 2 अँड 3 into 3, 2 into 2, 4, 4 3 are 12, 12 3 are 36. सो आन्सर इज 36. ओके, सो नेक्स्ट डिव्हिजन मेथड्स. डिव्हिजन मेथड्स आपण कोणत्या नंबरचं डिव्हिजन फाईन करतो आहे? 4 and 9. यासाठी टाईपला 4 and 9 लिहू शकता. सी, आपण 4 and 9 या दोन नंबरचा एलसीएम फाईन करतो आहे बाय डिव्हिजन मेथड्स. ओके, हे दोन नंबर आपण या ठिकाणी लिहिले, या ठिकाणी असं ड्रॉ करून घ्या, अशा लाईन्सला ड्रॉ करून घ्या. ओके, हे आता 2 डिवाइड करा, 2 ला 4 डिवाइड केला आन्सर किती 2 येतो आहे. 9 ला 2 डिवाइड करता येत नाही, सेम रिमेन सेम. अगेन 2 ने 2 डिवाइड केला, 2 1 1, 9 रिमेन सेम. आता आपण 1 and 9 ला 2 डिवाइड करू शकत नाही. यानंतर आपण 3 ने 1 मल्टीप्लाय करता येत नाही, सो रिमेन सेम. 3 ने 9 डिवाइड करू शकतो, 3 3 are 9. सो अगेन 3 ने 1 रिमेन सेम, 3 1 are 3. सो या ठिकाणी जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो या ठिकाणी कोणकोणते फॅक्टर्स आले आहेत, त्या फॅक्टरचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 into 2 into 3 into 3 मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर इज 36. सो एलसीएम इज इक्वल टू 36. देअरफोर लसावी इज इक्वल टू 36. लसावी मीन्स एलसीएम. देअरफोर एलसीएम इज इक्वल टू 36. नेक्स्ट नेक्स्ट सॉल्व दिस एलसीएम ऑफ 8 and 12 बाय लिस्ट मेथड. ओके, सो टेबल ऑफ 8 टेबल ऑफ 8 इज इक्वल टू 8, 16 and so on. टेबल ऑफ 12 Table of 12 is equal to 12, 24, 36 and dot dot dot. So common numbers, common number क्या है यहाँ पे, दोघांमध्ये common number असणार या ठिकाणी येतोय 24, 24. सो एलसीएम इज इक्वल टू, सो एलसीएम इज इक्वल टू 12. सॉरी, एलसीएम इज इक्वल टू 24. अंडरस्टूड? ओके, नेक्स्ट सेकंड, व्हाट इज द एलसीएम ऑफ 3, 9, 27 विदाउट फॅक्टरायझेशन मेथड्स. आपल्याला डायरेक्ट ॲन्सर सांगायचं आहे. या सी सी इयर 3 टेबलमध्ये 27 येतो, 27 हा नंबर येत आहे. 9 टेबलमध्ये सुद्धा 27 हा नंबर येतो आहे.
आणि 27 नंबर मध्ये सुद्धा 27 हा नंबर येतोय. सो म्हणजे एलसीएम ऑफ जे आपण डायरेक्ट लिहू शकतो एलसीएम ऑफ 3927 इज इक्वल टू 27. अंडरस्टूड? कारण 3927 या तिन्ही टेबलमध्ये 27 हा नंबर येतोय म्हणजे 3927चा एलसीएम किती आहे 27. अंडरस्टूड? नेक्स्ट थर्ड फाइंड एलसीएम ऑफ 5, 6, 7 बाय डिव्हिजन मेथड्स. सो या प्रकारे ड्रॉ करून घ्या 5, 6, 7. आपण फर्स्ट 2 डिवाइड करूया. 2 टेबलमध्ये 5 येत नाही सो 5 रिमेन सेम. 2, 3 are 6 ओके. 7 2 टेबलमध्ये येत नाही. सो आता 2 टेबलमध्ये 5 येत नाही, 3 येत नाही, 7 मग आपण 3 टेबलमध्ये कोणता नंबर येतो का बघूया. 3 टेबलमध्ये 5 येत नाही सो 5 रिमेन सेम. 3 1 are 3 7 रिमेन सेम. सो नेक्स्ट 5 टेबलमध्ये 5 येतो 5 1 are 5 1 7 रिमेन सेम. सो नेक्स्ट 7 1 1 7 1 are 7. सो एलसीएम इज इक्वल टू 2, 3, 5 and 7 ह्या नंबर्स आपण काय केलं आहे मल्टिप्लिकेशन केलं आहे. सो 2 into 3 6, 6 into 3 6 5 are sorry 6 5 30 30 into 7 2 1 10 2 1 0. सो एलसीएम ऑफ 5, 6, 7 इज इक्वल टू 210. अंडरस्टूड? सो या प्रकारे आपण डे 5th कंप्लीट सॉल्व केलेला आहे. थँक्यू.